महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टी विकास महामंडळाची स्वतंत्र स्थापना करावी अशा मागणीचे निवेदन झोपडपट्टी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. यामध्ये अनेक झोपडपट्ट्यातील रहिवाशांचे पुनर्वसन झालेले नाही, त्यामुळे झोपडपट्टीतील रहिवाशांचा विकास झालेला नाही. झोपडपट्टीतील राहणाऱ्या नागरिकांचा शैक्षणिक, आर्थिक, उद्योग आणि पुनर्वसन आधीचा विकास होण्याकरिता महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र झोपडपट्टी विकास महामंडळाची स्थापना करावी अशा मागणीचे निवेदन झोपडपट्टी संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष भारत चौगुले, माजी नगरसेविका विद्याताई कांबळे, समशेर चौगुले, रघुनाथ गुरुंवर यांच्यासह झोपडपट्टी संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. मी उत्तम कांबळे, प्रदेशाध्यक्ष झोपडपट्टी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य. मी आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या झोपडपट्ट्या याविषयी झोपडपट्टीचं विकास महामंडळ करा अशा पद्धतीचे मागणीचे निवेदन माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना या ठिकाणी सांगलीचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आलेलं आहे. झोपडपट्ट्या महाराष्ट्रात प्रचंड आहेत, याचा विकास व्हावा, त्याचं पुनर्वसन व्हावं, त्यांचं आर्थिक, सामाजिक, उद्योग यासाठी भक्कम व्हावं याकरता आता महाराष्ट्र शासनाने जो परिपत्र काढून प्रॉपर्टीला नावं लावण्याचं काम आमच्या संघटनेला यश आलेलं आहे. गेल्या 25-30 वर्ष आम्ही प्रयत्न केला, त्याला यश आलं आहे. आणि याच पद्धतीचं झोपडपट्टी विकास महामंडळाची स्वतंत्र स्थापना करावी अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे.